एक अथ बघा, डॉट डॉट गटातील ह्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटलं जातं. हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी विचारला जाऊ शकतो. कुठल्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचं उभयचर म्हणतात? तर ब्रायोफायटा. ब्रायोफायटा या गटातील वनस्पतींना काय म्हटलं जातं? तर उभयचर म्हटलं जातं. ओके, वनस्पती सृष्टीच्या गटातील. आता द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे काय, ही व्याख्या सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. अतिशय सोपी व्याख्या आहे. काय व्याख्या आहे बघा? तर ज्या बियांचे सहजपणे दोन भाग होतात, ओके, त्या बिया दोन सहजपणे दोन भाग सुट्टे होतात, त्यांना काय म्हटलं जातं? द्विबीजपत्री वनस्पती असं म्हटलं जातं. आता सुबक आकृतीसाठी कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो? पुस्तकामध्ये आणखीन दोन आहेत, पण मी जो महत्वाचा समजतोय तो आहे मर्केशिया. तर या मर्केशियाचं सुबक आकृती तुम्हाला काढायची आहे. ओके, आणि याची जी नावं आहेत, ओके, तर त्या नावं सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहेत. बऱ्याचदा काय होतं, परीक्षेत आकृती दिली जाते आणि रिकाम्या जागी नावं विचारली जातात, तर ती नावं सुद्धा तुम्ही काय करा, त्या त्या भागांची लक्षात ठेवा. आता बघा, वेगळा घटक ओळखा यातील. बघा, मॉस किंवा फिनॉरिया असं पण नाव येईल त्याचं, मर्केशिया, अँथोसिरोसिस, फर्न्स, नेफ्रोलेपिस किंवा नेचे, असे शब्द येतील. तर बघा, याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे? तर चौथा जो आहे, फर्न्स, नेप्रोलेपिस किंवा नेचे, तर तो कुठल्या गटातील आहे किंवा कुठल्या विभागातील आहे? टेरिडोफायटा. इतर सर्व मात्र कुठल्या आहेत? ब्रायोफायटा या गटामधले आहेत. ओके, तर हे आपण आपल्याला माहिती पाहिजे. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, रिकाम्या जागा भरा. याच्यामध्ये डॉट डॉट वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. तर कुठल्या प्रकारच्या वनस्पती? तर अनावृत्त बीजी गटातील वनस्पती या बहुधा सदाहरित, बहुवार्षिक आणि काष्ठमय असतात. आता पुढचा प्रश्न जो आहे तो फरक स्पष्ट करा. ओके, फरक स्पष्ट करायमध्ये काय? तर द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. द्विबीजपत्रीमध्ये दोन बीजपत्रे, इथं एक बीजपत्र. इथं ठळक प्राथमिक मूळ असतं किंवा त्याला आपण सोटमूळ म्हणतो, आणि इथं मात्र तंतुमूळ असतात. ओके, याचं खोड जर बघितलं तर मजबूत, कठीण, आणि याचं उदाहरण आहे वटवृक्ष. इथं मात्र काय होतं, पोकळ खोड असतं त्याचं, उदाहरणार्थ बांबू. आणि आभासी असतं, उदाहरणार्थ केळी. आणि चकतीसारखं असतं, उदाहरणार्थ कांदा. ओके, एक बीजपत्रीमध्ये. आता बघा, याच्यामध्ये शिराविन्यास जाळीदार असतो आणि याच्यामध्ये काय असतो, समांतर असतो. ओके, परत चार किंवा पाच भागांचे फूल असते, आणि इथं तीन किंवा तीनच्या पट्टीत असणारं फूल, त्याला त्रिभागी म्हणतात. इथं चतुर्भागी किंवा पंचभागी, द्विबीजपत्रीमध्ये, एकामध्ये त्रिभागी. तर अशा प्रकारे प्रकरण क्रमांक एकचे मी तुम्हाला सांगितले. काही काहींचे पेपर आजच आहेत, त्यामुळे मी एक एक करून व्हिडिओ सोडवतोय, तुम्हाला पाठवतोय. तर याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला काय केलं, महत्वाचे प्रश्न भाग एक दिला, अगदी थोड्याच वेळात मी तुम्हाला काय करेन, महत्वाचे प्रश्न भाग दोन पाठवेन. ओके, तसंच प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही प्रथम सत्राचे आणखीन सुद्धा व्हिडिओ आधी केलेले बघू शकता. ओके, त्यातला पहिला प्रश्न बघा, वातावरणामध्ये डॉट डॉट हा वायू सर्वात जास्त प्रमाणात आणि किती आढळतो? तर आपल्याला माहिती आहे, वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वायू हा नायट्रोजन आढळतो, आणि त्याचं प्रमाण किती टक्के असतं सांगा बाळांनो? 78% असतं. ओके, आता प्रकाश संश्लेषण क्रियेत, आता इथं वस्तूचे झालं, इथे हवं प्रिंटिंग मिस्टेक म्हणा हवं, तर प्रकाश संश्लेषण क्रियेत कोणत्या वायूची निर्मिती होते? तर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन या वायूची निर्मिती होते, हे लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये. ओके, आता नायट्रोजन चक्रातील प्रमुख क्रिया कोणकोणत्या आहेत? तर बघा, नायट्रोजन चक्रातील प्रमुख क्रिया, याच्यामध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण असेल, अमोनीकरण असेल, नायट्रीकरण असेल, आणि त्यानंतर मग चौथा आहे तो विनायट्रीकरण. मग प्रत्येक प्रक्रिया म्हणजे काय ते सुद्धा तुम्ही मांडायला पाहिजे. ओके, जर एक किंवा दोन मार्काला आला तर फक्त चारींची नावं लिहा,
चार गुणाला जर आलं, चार किंवा पाच, तर मग तुम्हाला स्पष्ट करायला पाहिजे. नायट्रोजनचे रूपांतर बघा, आता इथे मी जरा असं याचा हे कमी करतो, ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित दिसेल. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक या प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे. नायट्रोजनचं रूपांतर काय होतं, ह्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्याच्याद्वारे नायट्रेट आणि नायट्राइडमध्ये होतं त्याचं रूपांतर, त्या नायट्रोजनचं. त्यानंतर अमोनीकरण, सजीवांचे अवशेष उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनियम मुक्त होणे. ओके, जे काही मृत सजीव आहेत त्यांच्या अवशेषातनं किंवा सजीवांनी बाहेर टाकलेले पदार्थ, त्यांचं जे विघटन आहे ते होऊन अमोनिया मुक्त होणे, हे एक दुसरं त्याच्यामध्ये आहे. आणि नायट्रीकरण, अमोनियम नायट्राइट व नंतर नायट्रोजनमध्ये त्याचं काय होणं, परत सॉरी नायट्रेटमध्ये काय होणं, रूपांतर होणं, याला नायट्रीकरण असं म्हणतात. आणि नायट्रोजनयुक्त संयुगाचं परत नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होणं, याला काय म्हणतात, पी नायट्रीकरण असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्या चार प्रक्रिया तुम्ही काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. आता बघा, विघटक, विघटक म्हणजे काय, तर विघटकाची व्याख्या काय दिलेली आहे बघा, सर्वोच्च भक्षक ज्यावेळी मृत पावतो त्याच्या मृत शरीराचं विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. म्हणजे काही सूक्ष्मजीव असतात, बुरशी असतात, की जे काय करतात, ज्यावेळी सर्वोच्च भक्षक काय होतो, मृत पावतो, ओके, त्यावेळी त्याचं विघटन करण्यासाठी ओके विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होत असते. मग हे काम कोण करतं, तर बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीराचं काय करतात, विघटन करतात, आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, विघटक असं म्हणतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. ऊर्जेचा मनोरा स्पष्ट करा. आता ऊर्जेचा मनोरा स्पष्ट करा म्हटलं की आकृती काढायची. काय होतं बघा, वनस्पती जे अन्न पदार्थ तयार करतात त्याच्यामधून वरती ऊर्जा पास होत असताना ओके, त्या त्या ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये, तर काय होतं, तर त्या ऊर्जेचे जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होताना. तर त्यालाच आपण काय म्हणायचं, ऊर्जेचा मनोरा म्हणायचं. इथे जलीय ऊर्जेचा दिलेला आहे. ओके, आता बघा त्याची व्याख्या काय, तर व्यवस्थित करण्यासाठी ओके, अन्न साखळीमध्ये अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ओके, इथे जलीय दाखवलाय फक्त. ऊर्जा विनिमय स्तरामध्ये काय होतं, तर ऊर्जेचं हस्तांतर होतं, म्हणजे एकाकडून दुसरीकडे ऊर्जा पाठवली जाते. मूळ ऊर्जा मात्र काय होते, कमी कमी होत जाते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून ओके उच्च स्तराकडे काय होत जाते, कमी कमी होत जाते. ओके, निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे काय होतं, कमी कमी होत जाते, त्या सजीवांची संख्या सुद्धा. परिसरातील ऊर्जेच्या या आकृतीबंधाला काय म्हणतात, तर ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. हे तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. आणि ही जी पुस्तकात आकृती दिली आहे ती आकृती सुद्धा तुम्ही काढली पाहिजे. आता पुढे जे मी लिहिलंय ते लिहिलंय कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. तर बघा, इथे कार्बन चक्रातील दोन प्रमुख प्रक्रिया दिलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे कुठलीही एखादी रिकामी जागा याच्यामध्ये विचारली जाऊ शकते. तर ही जी दोन प्रमुख प्रक्रिया आहेत त्याच्यामधल्या, तर त्या प्रमुख प्रक्रिया काय करा, पाठ करून ठेवा. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय, C6H12O6. ओके, हा जो आहे हा रिकाम्या जागेसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो, बाकी सगळं दिलेलं असेल. ओके, आणि मग आपल्याला ती विचारलं जाईल की तिथं काय येईल, किंवा इथे कार्बन डायऑक्साइड जो मुक्त होतं तेही विचारलं जाईल. ओके, त्यामुळे ती प्रक्रिया अतिशय व्यवस्थित बघून जा जाताना. तर अशा प्रकारे मी